सुख दुखाची पून सावली घरा घराची आहे कहानी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे दुख वाटे सुख दुखाची पून सावली घरा घराची आहे कहानी पून सावली पून सावली सारंग कुठे आहेस तू आठवण नाही करी येत तुला माझी आपल्या बाळाची मला तर नेहमीच खूप वाईट वाटत आणि त्या बाळाचं त्या बाळाला तर जन्माला येण्यापासून संघर्ष करावा लागला काय करायचं म्हणजे फोन लाव सुनबाईला सांग आपण दोघ त्यांना न्यायला येतो का निर्णय घेऊ शकत नाहीये द्विधा मनस्थिती झाली आहे का माझी शेखरचा अनुभव फार लहान आहे शिवाय तरुण रक्त बाळाला पाळणं घरातून आणलं ना यावरून वाद झाला तुमच्या दोघात हो एवढ्याच्या शुल्लक कारणावरून घर सोडून जाणं म्हणजे आई मला तर असं वाटतंय त्याला माझा आणि बाळाचा कंटाळा आला होता कुठलं तरी कारण पुढे करायचं म्हणून त्याने हे कारण पुढे केलं अगं रडू नकोस पहिल्यांदा कशी हसत राहायचीस तशी हसत राह दृष्ट लागली हो आमच्या संसाराला आता लग्नानंतरचे सुखाचे दिवस आठवावेत तेही आठवत नाहीत सारण सुद्धा खूप बदलला हो दोघांने मिळून खूप स्वप्न बघितली होती आई पण एक गोष्ट कळली आम्हाला आई वडिलांचं मन दुखवलं ना तर कोणाचंच कधीच चांगलं होत नाही कोणी सुखी होत नाही तरी देवाजवळ आम्ही प्रार्थना करायचो तुमच्या आनंदासाठी सुखासाठी मला तसं म्हणायचं नव्हतं मला कळतंय ग तू रडू नकोस शांत राहा बघू आता रडून उपयोग आहे का हे बघ पाहिलंस का कोण आलंय ते बाबा आले बाबा नमस्कार करते सुखी बाबा बस ना मोहित कोण आलंय बघ घ्या ना बाबा 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 हा गुन्हेगार नाहीये बाबा आजोबांच्या स्पर्शासाठी आसुसला होतो घ्या ना त्याला प्लीज मोहक बेटा मोहक आईला म्हणाव आता रडू नकोस हा आता आजी आजोबा आलेत ना आम्ही दोघ आलोत ना हो ना बाबा तुम्ही आलात हो इथे पण तुमचा मुलगा मी तुमच्यापासून मला माफ करा तू वाईट वाटून घेऊ नकोस पोरे खर तर सारंगला आम्हाला सांभाळता आलं नाही वाटलं होतं की तुमचं दोघांचं एकमेकांवर इतकं अतीव प्रेम आहे
तुम्ही एक दोघांना सांभाळून घ्याल, सुखाचा संसार कराल. सुनबाई, ह्या या सगळ्यावरून काय म्हणावं असं वाटतं माहिती आहे? त्या सारंगला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कदरच नाही. नाही हो बाबा, त्याची काही चूक नाहीये. कदाचित मीच त्याला समजून घ्यायला कमी पडत असेल. खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर कोणी. अगदी तो कितीही चुकला तरी सुद्धा त्याचीच बाजू. आपल्या सासू सारखी. अग सारंग कुठे गेला, काय करतोय, काय कळवलं की नाही तुला? कळवणं तर दूरच राहिलं, बाळाची चौकशी सुद्धा केली नाहीये त्याने. ओ हो 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 हो, आता या सगळ्या गोष्टी बंद करा. सुनबाई, आम्ही दोघं मुद्दाम तुम्हा दोघांना घरी नेण्यासाठी आलो. एकदा का त्याच्या डोक्यावरचं ते भूत उतरलं ना की नक्की घरी येईल तो. आपल्यापैकी कुणासाठी जरी नाही आला ना तरी या मोहक बाळासाठी नक्की येईल. ओके नाही? ओके नाही बाबा, मला माफ करा, मी नाही येऊ शकत. तेव्हा सीन जेव्हा सारंग मला स्वतः तिथे घेऊन येईल. अगं पण बेटा. नाही आई, आई ते माझं हक्काचं घर आहे, स्वतःचं घर आहे. त्या ठिकाणी सारंगने मला स्वतः घेऊन जायला पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे, त्याची जबाबदारी त्याला कळायला हवी. आई, मी इथेच त्याची वाट बघेन. त्याच्या अपरोक्ष मी जर असा निर्णय घेतला तर आमच्यासाठी त्याच्या मनात थोडी जी काय काळजी आहे माझ्याबद्दल, बाळाबद्दल, तीही संपून जाईल. आणि आई, मला ते नकोय, मला खूप आधीच त्रास होतोय, मला ते नकोय. मी इथे थांबेन, मला त्रास झाला तरी चालेल, मी कुठेही जाणार नाही. आणि आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही आहात ना माझ्या मदतीला. ठीक आहे बेटा, पण काही दुखलं खुपलं लागलं सवरलं तर कळवायला संकोच बाळगू नकोस. बेटा तू धीर सोडू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. हो आई, मी कुठे चुकत तर नाहीये ना? खर तर मीच दोषी आहे. मी सारंगच्या आयुष्यात आले आणि सारंग तुमच्यापासून दूर गेला. नाही बेटा, चुकून सुद्धा असा अविचार मनात आणू नकोस. कदाचित आपल्या नशिबाचे हे भोग असावे, आपल्या ललाट रेषा अशाच लिहिल्या असाव्यात विधाताने. आता या बाळाच्या नशिबी बघा, त्याचंही नशीब आपल्यासारखंच आहे. वडिलांचं प्रेम नाही. आम्ही दोघही आजी आजोबा जिवंत असून सुद्धा आजी आजोबांकडून कौतुक करून घेणं त्याच्या नशिबात नाही. एवढंच कशाला, आईचं पुरेसं प्रेम हे त्याच्या नशिबात नाहीये. म्हणजे गैरसमज करून घेऊ नको सुनबाई. मला एवढंच म्हणायचं होतं की तू दिवसभर तुझ्या कामांमध्ये व्यस्त असतेस आणि हे निष्पाप बाळ पाळणा घरामध्ये. बाबा तुम्ही खरं बोलताय, अहो पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. मी जर सारंगच्या म्हणण्यानुसार नोकरी सोडली तर मोहकचा सांभाळ मी कसा करेन? म्हणूनच म्हणतो सुनबाई, हा सगळा विधात्याचा खेळ आहे.
मामा कसं वाटतंय आता? हां बरं वाटतंय. तुम्ही लोकांनी ना उगाच बाव करून ठेवलाय. अरे असं कसं म्हणतो? बरं झालं काही कमी जास्त झालं नाही. मामा तुम्ही की नाही नाहीतर नाहीतर काय? अरे थोडक्यात बचवलंस. परमेश्वर कृपाच म्हणायची. अरे हो शेखर तो इन्स्पेक्टर तुला इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरचं काय? नाही भेटायला येणार होता. का का म्हणजे काय त्यांचं कामच आहे चौकशी करणे. मामा तू त्याला काही बोललं तर नाहीस? नाही का? नाही उगाच त्या. हॅलो शेखर धर्माधिकारी बोलतोय. हा नमस्कार. नमस्कार इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. काही नाही तब्येतीची चौकशी करायची होती म्हणून फोन केला होता. जखम भरत आली का? हा जखम भरली आहे. मी मस्त मजेत आहे. आता उद्या टाके पण काढतील माझे. पण इन्स्पेक्टर साहेब घरी बसून कंटाळा आलाय. घरी बसायची सवय नाही आहे ना. एक सल्ला आहे धर्माधिकारी साहेब, काही खास कारण असल्याशिवाय घराबाहेर अजिबात पडू नका. आणि हा फॅक्टरीकडे जायचं असेल तर पोलीस प्रोटेक्शन घेतल्याशिवाय अजिबात जाऊ नका. का तर पुन्हा फॅक्टरीकडे गेलात आणि पुन्हा मागच्या सारखं घडलं तर? आय मीन म्हणजे मला कळेल असं सांगा. धर्माधिकारी साहेब फॅक्टरीच्या बाहेर कामगार संप करत बसले. तुम्ही तिथे गेलात तर वणवा पेटायला वेळ लागणार नाही. तसा आमचा पोलीस प्रोटेक्शन आहे तिथे. परंतु तरी देखील हो. पण माझा तिथे न जाण्याचा काही संबंधच येत नाही ना. मिस्टर शेखर माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही तिथे गेलात तर तुमच्यावर पुन्हा हल्ला होऊ नये. हल्ला? हल्ला कोणी केला माझ्यावर? शेखर साहेब गंमत पुरे. मागच्या वेळी प्रकरण थोडक्यात निभावलं म्हणून बरं आहे. इन्स्पेक्टर साहेब मस्करी तुम्ही करता. अहो कोणी केला माझ्यावर हल्ला? मग हे डोक्याला पट्टी बांधून घरी आराम करत बसलाय ते हाऊस आली म्हणून. हा याच्याविषयी म्हणताय का? अहो ते काय झालं होतं मध्ये मी फॅक्टरीतून येताना माझी गाडी झाडावर आदळली. त्यामुळे थोडीशी जखम झाली. बाकी काही नाही. शेखर साहेब गंमत आता तुम्ही करतात. फॅक्टरीमधल्या कामगारांचा आम्ही साक्षी पुरावा घेतलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्यावर ते हल्ला झालेला आहे. हे बघा त्यांनी तुम्हाला असं का सांगितलं आणि त्यामध्ये त्यांचा काय स्वार्थ आहे हे मी नाही सांगू शकत तुम्हाला. मिस्टर शेखर तुम्ही खोटं बोलून आरोपीला पाठीशी घालताय आणि याच्यामध्ये तुमचा काय स्वार्थ आहे मला काही कळत नाही. पण मी खोटं का बोलेन? बरं ठीक आहे हवं असेल तर मी गाडी दुरुस्त केल्याचे बिल पाठवून देतो. एवढं पुरेसं आहे. मिस्टर शेखर. इन्स्पेक्टर साहेब मी खोटं का बोलेन सांगा ना. मिस्टर शेखर तुम्ही पूर्ण शुद्धीत बोलताय असं मी समजू? हो इन्स्पेक्टर साहेब आणि हेच खरंय. मिस्टर शेखर तुम्ही खरी माहिती दिली असती तर त्या रवींद्र सावंतला मी ताबडतोब गजाड केला असतं. इन्स्पेक्टर साहेब हे बघा कुणीही माझ्यावरती हल्ला केलेला नाही. सगळे कामगार माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहे आणि ते मला का मारतील? ठीक आहे स्वतःची काळजी घ्या मिस्टर शेखर. कधी गरज पडली तर मला केव्हाही फोन करा. ओके ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. ओके ठेवा. आपण संप पुकारलाय सगळ्यांच्यावर लक्ष ठेवा. एक मिनिट. रवींद्र सावंत तुम्हीच का? हो साहेब. युनियन लीडर आहात? हो. शेखर साहेबांवरच्या गाडीवरचा हल्ला तुमच्या सांगण्यामुळे झाला? काय माझ्या सांगण्यानुसार? होय तुम्ही जबाबदार आहात त्याला. अहो पण यामध्ये माझा काय दोष आहे? नाही सांगा ना तुम्ही माझा काय दोष आहे? तुमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून तुम्ही शेखरवर जीवघेणा हल्ला केलात. नाही साहेब हे सर्व खोटं आहे. अहो मी फक्त संप पुकारला आणि तोही शांततेत साहेब. नशिबाना तुम्ही सावंत. शेखर सारखा मालक तुम्हाला मिळालाय. नाहीतर आत घेऊन एवढा बडावला असता ना नेतागिरी विसरायला लावली असती. शेखर धर्माधिकारी खरंच भला माणूस आहे. त्यांना तुमच्या विरोधात एकही कंप्लेंट दिलेली नाहीये. पण याद राखा पुन्हा असला प्रकार घडता कामा नये.
काय इन्स्पेक्टर कशासाठी आला होता खरं सांगू का शेखरनं पैसे देऊन पाठवलं असणार त्याला ते श्रीमंत लोक पैशाच्या जोरावर काही करू शकतात पण तुम्ही नका घाबरू मी तुमच्या पाठीशी आहे संप नका थांबू काहीही झालं तरी कामगारांच्या मागण्या पूर्णच व्हायला पाहिजे आणि त्याशिवाय त्या शेखरची गुरुमी पण उतरणार नाही यापुढं आमच्यामध्ये पडायचं नाही हा प्रश्न आमचा आहे तो आम्हीच सोडू तू या विक्रमशी दुश्मनी घेतोयस होय घेतोय यापुढं आमच्या मालकाबद्दल एक अपशब्द ऐकून घेणार नाही आहे लक्षात ठेव निघ आता निघ असं का बोलताय मामा तर आम्ही पामर आणखी काय बोलणार मामा तुम्हाला कोणी दुखावलंय का सुनबाई आता मला कोणी दुखावलं ना तरी त्याच काहीच वाटत नाही आयुष्यात खूप खस्ता खाल्ले तू आणि आलो शेवटी जावयाच्या दाराशी असं का म्हणताय मामा बाबा तुम्हाला धाकट्या भावाप्रमाणे मानतात हो ना बर माझं जाऊ देत तुझं सांग काय काम काढलंस नाही काम असं नाही काही पण काय अगं स्पष्ट बोल सुनबाई मला जरा ह्यांच्याबद्दल विचारायचं होत शिखर बोलता काय विचारायचं नाही म्हणजे शेखर कडून तुला त्रास वगैरे नाही ना नाही अजिबात नाही खूप चांगले आहेत ते मला फक्त हे विचारायचं होत कि त्यांना कसला ताण आहे का असणार सुनबाई आता एवढी मोठी कंपनी ताण असणारच शिवाय सांसारिक अडचणी हो म्हणजे आता बघ ना शेखर कडे सगळं काही आहे पैसा आहे नाव आहे प्रसिद्धी आहे पण हवा तेच जर नसेल तर पण काय मामा म्हणजे काय आहे शेखरलाही वाटत घरात कोणी रडावं खेळावं बागडावं हट्ट करावा पण आणि संसाराची वेल वाढवणार कोणीतरी असावं याच शल्य शेखरला सारखं पोचत आहे नाही म्हणजे त्यात तुझी काय चूक आहे सुनबाई या घराची वंशावली वाढलेली नाही
दादाई भाऊजी ही सारी इस्टेट माझ्या मुलाच्या नावावर करून दिली आणि मी होणार या संपत्तीचा मालक धर्माधिकारी संसवारदार माझा चिरंजीव. अरे ती मशिनरी येणार होती आपल्या फॅक्टरीची, त्याचं काय झालं? शेखर, मला वाटतं आपण जरा थांबायला हवं या विषयावर. या विषयावर भाऊजींना मी मागेच बोललो पण होतो, पण तेव्हा त्यांनी लक्ष घातलं नाही. तू म्हणतोयस ते अगदी योग्य आहे मामा. अरे ते रिकव्हरीचं बघ ना जरा, नाहीतर फार मोठा प्रॉब्लेम होईल. ते 25,000 प्रकाश का भागला असं? काय कमी केलं होतं मी त्याला? सख्या भावासारखी वागणूक दिली होती तरी तो असं का वागला?